नमस्कार, मी रेखा कर्णे. आज तुम्हाला मी एक गव्हाचा गोड पदार्थ करून दाखवणार आहे. हा पदार्थ साधारणपणे श्रावण महिन्यात देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून करतात आणि हा लहान मुलांना खूप आवडणारा असा पदार्थ आहे. याच्यासाठी तीनच गोष्टी लागतात, कणिक, गूळ आणि तळण्यासाठी तेल. लहान मुलं आणि तसेच मोठे माणसं सगळ्यांना आवडणारा हा अगदी सोप्पा असा गव्हाचा पौष्टिक पदार्थ आहे. अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, एक वाटी कणिक घेतलेली आहे आणि बारीक गुळाचे बारीक तुकडे केले, तुम्ही किसूनही घेऊ शकता गूळ. एक वाटी कणिक आपण बोलमध्ये घेतो आहे, त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेऊयात. अर्धी वाटी गूळ आहे, किसलेला गूळ असेल तर जास्त बरं, पटकन मिक्स होईल. आता चवीपुरतं आपण एक थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि अर्धा ते पाऊण वाटी पाणी लागतं ह्याला. चांगल्यापैकी गूळ कणकेमध्ये एकजीव झाला पाहिजे. अर्धा ते पाऊण वाटी पाणी लागतं, पण साधारण अंदाजाने आपण घालत जायचं आणि असं भजीच्या पिठाप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. बाजूला आपण तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे गूळ छान एकजीव त्याच्यात आपण मिक्स करतोय आणि हा मिक्स झाल्यानंतर थोडंसं बॅटर तुम्ही टेस्ट करून बघू शकता की गोडपणा व्यवस्थित आहे ना आपल्याला हवा तितका. नसेल तर मग थोडीशी साखर घालू शकतो आपण वरून. मीठ पण, मिठाची पण चव लागते ना हे बघून. मग आता हळूहळू एक एक भजी आपण, आता पहिले तेल तापलं आहे की नाही आपण बघूयात. तेल चांगलं तापलेलं दिसत आहे. आता आपण एक एक छोटी छोटी भजीसारखा प्रकार असं म्हणजे टाकायचं आहे तेलामध्ये. एका वेळेला आपण चार टाकू शकतो. ते एकमेकांना चिकटले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, नंतर ते हाताने सोडवता येतात. अजून एक त्याच्यात राहील. या पदार्थाला आरत्या असं म्हणतात आणि लहान मुलांना कधी भूक लागली तर पटकन करून देता येण्यासारखा हा पदार्थ आहे. मोठ्यांनी पण थोडंसं तळलेला पदार्थ आहे पण चिटिंग म्हणून एक दोन खायला मोठ्यांना पण काय हरकत नाही. तर ते फार उलटण्याची घाई करायची नाही, एका बाजूने पूर्ण तळलं गेलं पाहिजे, म्हणजे लालपणा आला पाहिजे त्याला. साधारण लाल असे एका बाजूने झाले की मग ते उलटायचे. आता एक बाजू अजून लाल झालेली नाही आहे, परत एकदा लाल करायला लागेल. चांगल्यापैकी तळले व्यवस्थित की मग ते खुसखुशीत असे लागतात, कच्चे नाही राहिले पाहिजेत. थोडं तळताना असे का निझाऱ्याने थोडे दाबले तरी चालतं, म्हणजे त्याला कुरकुरीतपणा येतो. असं दाबून घेतले तरी चालतात. असे लाल झालेले जास्त टेस्टी लागतात. अशा प्रकारे हे आपले आरत्या झालेले आहेत. थोडासा लाल रंग आणखीन सुद्धा घेतलात तुम्ही तरी आवडेल तुम्हाला. आणि मग ह्या अशा आरत्या तयार झालेल्या आहेत.